राहाता तालुक्यामधील अस्तगाव फाटा येथे सकाळी 11:00 सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली. या चक्काजाम आंदोलनाप्रसंगी सेवानिवृत्त अभियंता शरद निमसे, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष दशरथ गव्हाणे आणि तालुकाध्यक्ष साहेबराव कुदळे यांनी आपले विचार मांडले. राज्यभरामध्ये झालेल्या चक्काजाम आंदोलनाप्रमाणेच या ठिकाणीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने राहाता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांना समाज बांधवांच्या वतीने आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये कोपर्डे हत्याकांडातील आरोपींना त्वरित फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, स्वामीनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, शेतीमालाचा रास्त भाव आणि कर्जमाफी करावी, महिला संरक्षण विषयक कायदे कडक बनावेत, तसेच ॲट्रॉसिटी कायद्याचा होणारा गैरवापर थांबावा आदी मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या होत्या. सुमारे अर्धा तास महामार्गावर चक्काजाम केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या चक्काजाम आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं समाजबांधव सहभागी झाले होते. दरम्यानच्या काळात महामार्गावर वाहनांच्या मोठ्याच रांगा लागल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांनी अतिशय चोख पोलीस बंदोबस्त या प्रसंगी ठेवला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. त्या चक्काजामच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग यावी ही अपेक्षा आहे. मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तप्रेमाने, छत्रपती शासनाच्या प्रमाणे आजपर्यंत लोकशाहीला अधीन राहून आपल्या स्वतःच्या मागण्या मान्य म्हणजे मागण्या सरकारकडे घेऊन जात आहे. पण हा फडणवीस सरकार, हे बटशाहीचं सरकार आम्हाला कुठलाही न्याय द्यायचा प्रयत्नच नाही. आज जर मराठा समाजाला न्याय भेटला नाही तर या सरकारला आम्ही मुंबईमध्ये जाऊन आमची मराठ्यांची ताकद दाखवू आणि या न्यस्तभूत ह्या फडणवीस सरकारला न्यस्तभूत केल्याशिवाय मराठा समाज आता शांत बसणार नाही. आज फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये जाती जातीचे राजकारण करून या मराठा समाजावर सर्व जाती एकत्र आणून मराठा समाजाचं दोषी आहे, छत्रपतींचे वारोदार कसे इतर समाजात दोषी आहे हे दाखवण्याचा जो प्रकार केला, याला समस्त बहुजन समाज दाद देणार नाही. सर्व मराठा बहुजन समाज मराठ्यांच्या आरक्षणासाठी, मराठ्यांच्या मागण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आरक्षणासाठी, न्याय हक्कासाठी, कोपर्डीतल्या घटनेसाठी आमच्या बरोबर आहे हे अनेक मोर्चातून दिसून आलं. मराठा समाज हा शांतप्रिय आणि लोकप्रिय आहे हे सरकारने बघितलं आहे. तरी सरकारने जास्त अतिरेक न पाहता मराठा समाजाच्या संपूर्ण मागणी मान्य करावा ही सकल मराठा समाजाच्या वतीने आमची मागणी. न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, S9 मीडिया, राहता.